कृष्ण डोंगे विकीबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. पंकजा मुंडे भाजपवर नाराज असा प्रश्न झालाय उपस्थित. समर्थकांचा उद्रेक, मात्र पंकजा ताईंचा सूचक मौन. वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना. दाम्पत्याने फेकलं जिवंत अर्भक. आणि वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठीकाठीने मारहाण. 71 जणांवर करण्यात आला गुन्हा दाखल. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही याचे पडसाद मराठवाड्यात उमटत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यांवर बोलणं टाळलंय. 2 दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करू असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे दिसते. आता 2 दिवसांनी पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. पंकजा मुंडे यांच्याऐवजी गोपीनाथ मुंडे यांचा खंद्या समर्थक ओबीसी महिला नेत्या आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशा ऑफर्सही दिल्या जात आहेत. तर या निमित्ताने मुंडे महाजन यांचे भाजपातील योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्नही असल्याची टीका शिवसेनेतून करण्यात येत आहे. सध्या विविध फंडे वापरून ऑनलाईन फसवणूक केल्या जात आहे. अशातच यवतमाळ येथील एका इसमाची कोल्हापूरला जाण्यासाठी ऑनलाईन ॲपद्वारे तिकीट काढताना 60,000 फसवणूक झाली आहे. तर आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ऑन ड्राईव्ह मोबाईल हातात आल्यामुळे सर्व व्यवहार आता मोबाईल मधूनच करण्यावर अनेक जण भर देतात. यवतमाळातील एका अधिकाऱ्याने कोल्हापूरला जाण्यासाठी ॲपवरून ऑनलाईन तिकीट काढताना 60,000 रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. समाज कल्याण विभागातील निरीक्षक अमित कापसे असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अल्फेमिक्स नावाचा ॲप डाउनलोड करताच त्यांच्या खात्यातून 60,000 रुपयांची रक्कम गायब झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमित कापसे यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून 8 दिवसातील ऑनलाईन फसवणुकीची ही 4थी घटना आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. पोलीस अवधूतवाडी येथे अमित कापसे यांनी तक्रार दिली. ते व्यवस्थापक निरीक्षक आहेत सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याणमध्ये. त्यांनी तक्रार दिली की त्यांना काही कामानिमित्त कोल्हापूर येथे जायचं होतं. वरून त्यांनी मेक माय ट्रीपवर कोल्हापूरचं तिकीट बुक केलं आणि फोनपेद्वारे त्याचं पेमेंट केलं. परंतु पेमेंटची रिसिप्ट त्यांना मिळाल्या नसल्यामुळं फोनपेच्या सपोर्टसाठी त्यांनी गुगलवर सर्च केलं असता त्यांना एक तिथून सपोर्टसाठी कॉल आला आणि त्यांना अल्फेमिक्स नावाचं एक ॲप डाउनलोड करायला सांगितलं. ते ॲप त्यांनी डाउनलोड केल्या केल्या त्यांच्या अकाउंटचा ताबा पूर्णपणे गेला आणि त्याच्या अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने 19,000-10,000 असे टप्प्याटप्प्याने त्यांच्या अकाउंटमधून 60,105 रुपये त्यांच्यातून निघून गेले. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे, कोणीतरी आपली ऑनलाईन अशी फसवणूक केली. त्यांनी तक्रार दिली, पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात बालकाचे जिवंत अर्भक कचऱ्यात फेकल्याची घटना समोर आली आहे. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ही घटना समोर आली आहे. अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नवजात बाळाला कचऱ्यात फेकणाऱ्या निर्दयी आई वडिलांचा शोध घेतला जात आहे. बोंदरठाणा येथे गाव शेजारी नवजात बालकाचे जिवंत अर्भक कचऱ्यात फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मातीने भरलेलं त्याचं शरीर आणि ओली नाळ अशा अवस्थेत हे जिवंत अर्भक आढळलं. मध्यरात्री 2 वाजताच्या बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ही घटना उघडकीस आली. गजाम यांच्या घराशेजारी महिलेला रडण्याचा आवाज आला असता त्यांनी आपल्या कुटुंबासह पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. तासाभरापूर्वी जन्माला आलेलं जिवंत बाळ कचऱ्यात फेकल्याचे आढळले. याबाबत गावातील आशा सेविका व अंगणवाडी सेविकेला माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अर्भकाचे पूर्ण शरीर मातीने भरलेलं दिसून आले. पहाटेच्या थंड हवेत बाळाचे शरीर थंड झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती देत तातडीने अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती बिघडली असल्याने त्याला पावडर दूध पाजण्यात आले. मात्र पावडर दूध पीत नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथे रेफर करण्यात आले. बाळाला वाचवण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
सध्या बाळाला वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 12वी परीक्षेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल 90% वर लागलाय. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागलाय. हजारो विद्यार्थ्यांना 90% वर गुण मिळाले. मात्र आता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरू झालीये. 12वीचा निकाल तर लागलाय, पण आता 10वीचा निकालही याच महिन्यात लागणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 10वी आणि 12वीचा बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. त्याचप्रमाणे 12वीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता 10वीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 10वीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचा कुतूहलही आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करते, त्यानंतर निकाल ऑनलाईन अपलोड केला जाईल. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. भाजपा पक्ष शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून भारतात सर्वश्रुत होता, परंतु याच भाजपा पक्षात बहुजन समाजाला आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलंय आणि भाजपचा चेहरा बदलण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलंय. तरीही भाजपा पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांचा वेळोवेळी पक्षाने अपमान केलाय. पंकजा मुंडे यांनी भाजप पक्ष सत्तेत येण्यासाठी यात्रा काढल्या आणि घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार केला. तरीही पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने, म्हणजेच अपमान पार्ट 2 चित्रपट, अशी टीका सचिन खरात यांनी भाजपावर केली आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये परिचित होता, परंतु याच पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बहुजन समाजाला आणण्याचं काम कालकथित गोपीनाथ मुंडे यांनी केलं आणि या पक्षाचा चेहरा बदलण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं हे महाराष्ट्र राज्याला सुरक्षित आहे. परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता नव्हती, त्यावेळेस त्यांचीच मुलगी म्हणजे माननीय पंकजताई मुंडे यांनी घराघरात भारतीय जनता पार्टी पक्ष हा पोचवण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली आणि
या राज्यामध्ये त्यांनी यात्रा सुद्धा काढली होती, हे महाराष्ट्र राज्याला सरश्रुत आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने आज माननीय पंकजताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारलेली दिसत आहे. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे म्हणजे हा अपमान पार्ट चित्रपटाचा पार्ट टू आहे असं स्पष्टपणे दिसत आहे. वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठीकाठीने मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर पोलिसांनी यावर कारवाई करत 19 जणांना ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. सोलापूर मधील वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठीकाठीने मारहाण झाली आहे. दोन्ही गटातील मिळून 71 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ही मारहाण यासिन कटरे आणि मोहजिन तांबोळी यांच्या दोन गटात झाली असून तू माझ्याकडे का बघतोस म्हणून काल सायंकाळी वळसंगी येथे दोन जमावाने एकमेकांवर दगडफेक करत लाठीकाठीने मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली आहे. नमस्कार, मी अतुल भोसले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण. वळसंग गावामध्ये काल 5:30-6 सुमारास यासिन कटरे आणि मोहसिन तांबोळी या दोन मुस्लिम समाजाच्या ग्रुपमध्ये दोघांमध्ये धराधरी त्याचबरोबर बेकायदेशीर मंडळी जमा करून एकमेकांवर दगडफेक लाठीकाठीने किरकोळ मारहाण अशा पद्धतीचं वातावरण काल तयार झालं होतं. वेळीच पोलिसांनी तिथं दखल घेऊन त्या सगळ्यांची पांगापांग केली. त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार हा घडला नाही. परंतु ह्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे परस्पर असे 1/34 आणि 1/35 असे साधारण 70-71 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एकूण काल 9 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि आज रोजी इतर आरोपींची ही धरपकड ते शोधाशोध चालू आहे. आणि आतापर्यंत 19 आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत. तरी वळसंग गावात परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. या निमित्ताने सदर भांडणं हे अतिशय किरकोळ कारणावरनं, एक तू माझ्याकडे का बघतो, मी तुझ्याकडे का बघतो, असे क्षुल्लक कारणावरनं झालेले आहेत. आणि वळसंग गावातील लोकांना, त्याचबरोबर मुस्लिम बांधवांना देखील या निमित्ताने आव्हान आहे की आपापदातले जे काही छोटे मोठे समज गैरसमज आहेत ते शांततेच्या मार्गाने बसून ते संपवायला पाहिजेत की जेणेकरून अशा पद्धतीचं वातावरण तयार होऊन गुन्हे दाखल होऊन आपल्याला कारावास होऊ शकतो याची संपूर्णपणे जाणीव या मंडळींनी देखील करून देणं गरजेचं आहे. आरोपी कोण आहेत सर? याच्यामध्ये 34 एका गुन्ह्यामध्ये जो गुरु नंबर 248/2022 याच्यामध्ये दंगल करणे, दगडफेक करणे, लाठीकाठीचा वापर करणे अशा पद्धतीची कलम लावण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 39 आरोपी आहेत. हे ते त्या त्या गटातल्या आरोपींचे आहेत. त्याची सर्व डिटेल्स मी आपल्याला पाठवून देतो. याच्यामध्ये घटनास्थळावरच आम्हाला दगड लाठ्या वगैरे मिळालेल्या आहेत. बाकी कुणी काय वापरलं होतं, कुणाच्या हातामध्ये काय होतं, कुणी गाडी आणली होती का, याबाबत तपास हा चालू आहे. माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे. परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. नागपूरसह विदर्भात कडक उष्णतेची लाट सुरू असून मागच्या 48 तासांमध्ये उष्माघाताने नागपूरमध्ये 4 नागरिकांचा बळी घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सक्करदरा, इमामवाडा, अजनी आणि सदर परिसरात 4 अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली गेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळालं. या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागलाय. आता जून महिना उजाडल्याने राज्यात लवकरच पावसानं आगमन होईल आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल असं बोललं जात होतं. पण मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालाच नाहीये, तर दुसरीकडे उष्णतेची लाट अद्यापही कायम पाहायला मिळते. पूर्व नागपूरच्या सतरंजीपुरा रोड अंतर्गत शांतीनगर व प्रेमनगरच्या भागामध्ये अनेक दिवसांपासून आमदार निधीतून बेंच लावण्याचे काम करण्यात येत आहे. आता यात एक नवीन वाद पुढे आलाय. आमदार कृष्णा खोपडे यांच्या नावाच्या जागी अभिजित वंजारी यांचे नाव लिहिले जात असल्याचा आरोप आता भाजप आमदार कृष्णा खोपडे हे करीत आहेत. अभिजित वंजारी यांनी खुर्चीसाठी पैसे दिले असतील तर त्यांनी खुशाल आपले नाव लिहावे, पण काँग्रेस आमदारांतर्फे जे केलं जात आहे ते अत्यंत चुकीचं असल्याचं खोपडे यांनी म्हटलंय. पूर्व नागपूरच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत शांतीनगर व प्रेमनगरच्या भागामध्ये लगभग 4-5 वर्षा अगोदर
धार्मिक स्थळी सार्वजनिक स्थाने शासकीय आमदार निधीतून बेंचे लावण्याचे काम आमच्या या भागामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, परंतु काल दुर्दैवाने या सगळ्या बेंचवर पेंट मारून व त्यावर अभिजित वंजारी यांच्या नावाची नोंद त्या ठिकाणी करण्यात आली व या बेंचेसवर नाव लिहिताना त्याच्यावरती कुणाचं नाव लिहायचं, ते कोणत्या योजनेअंतर्गत लिहायचं तेही त्याच्यामध्ये नमूद करण्याचं काम त्याच्या कागदबी कंत्राटदारांनी पेन मारण्यावाल्या कर्मचाऱ्याला दिला होता। आणि जेव्हा मी कंत्राटदाराशी मोबाईलवरून जेव्हा चर्चा केली तर त्यांनी सांगितलं का सतरंजीपुरा झोनचे राजूरकर यांनी मला सगळ्या बेंचेवर पेन मारण्यासाठी सांगितलं आणि जो कागद त्याच्या हाती मिळाला तोही झोन अंतर्गत मला देण्यात आला। ही जेव्हा घटना त्या ठिकाणी घडली अनेक बेंचेसवर त्यांनी पेन मारले होते, काही बेंचेसवर नाव लिहिले, काही बेंचेसवर नाव लिहायचे होते, त्यावेळी आमचे त्या भागातले आमचे प्रमुख कार्यकर्ते युवा मोर्चाचे पदाधिकारी तुषार ठाकरे व राजेश ठाकूर यांनी तातडीने मला त्या ठिकाणी फोन केला आणि फोन करून त्या पेन मारण्यावाल्यांना ताबडतोब दंडित त्या ठिकाणी केलं आणि त्याच्या हाती असलेली चिठ्ठी त्याचा व्हिडिओ मी ताबडतोब शांतीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांना ताबडतोब मोबाईलवरून ही सगळी माहिती त्यांना दिली व लिखित स्वरूपात त्या कुर्तीवर लिहिलेलं नाव त्याचाही व्हिडिओ पाठवला, जे पर्ची सापडली त्याचाही व्हिडिओ त्या ठिकाणी पाठवला। या सगळ्या प्रकाराच्या ह्या सगळा जो घोड आणि सगळं प्रकार करण्याच्या मागच्या उद्देशच असं स्पष्ट रूपाने दिसते का अभिजित वंजारी यांनी या भागामध्ये कुर्तीसाठी पैसे दिले असतील, पुराण्या कुर्तीले पेंट मारा, त्याच्यावर नाव लिहा आणि त्या माध्यमातून हे बोगस बिल काढण्याचा प्रकार हा स्पष्ट रूपाने क्लिअर या ठिकाणी दिसत आहे का बोगस बिल काढायचे। नागपुरात आज शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी वरुण सरदेसाई प्रतिक्रिया देत म्हणाले की वारंवार भाजप असो की शिवसेना संपूर्ण विदर्भावर विशेष लक्ष दिल्या जात आहे, तर आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार यावेळी युवा सेना नागपूर विद्यापीठातील सिनेट निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहेत आणि या संदर्भात आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असल्याची माहिती यावेळी वरुण सरदेसाई यांनी दिली आहे। हितेश काय ना रे पाहिलं असेल की वारंवार शिवसेनेच्या वतीने नागपूर असेल आणि संपूर्ण विदर्भ भाग असेल इथे विशेष लक्ष दिलं जाते। गेल्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात एकदा असा 4 वेळा मी देखील आलो होतो आणि सध्या सिनेट निवडणुकींची नोंदणी सुरू आहे आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यावेळेला युवासेना नागपूर विद्यापीठातील सिनेट निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि त्याकरताच एक आढावा बैठक म्हणून आज आम्ही इकडे आलेलो आहोत। आत्तापर्यंत जी नोंदणी सुरू आहे त्यामध्ये युवासेना शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने अतिशय चांगली नोंदणी आम्ही केलेली आहे। अनेक सिनेट सदस्य माजी सिनेट सदस्य हे आमच्या संपर्कात आहेत, चर्चा केल्यानंतर काही लोक हे आमच्या सोबत देखील येताना तुम्हाला पुढील काळात दिसतील आणि ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठात युवासेनेने इतिहास रचला होता, 10 पैकी 10 सिनेट सदस्य निवडून आणले होते, त्याच प्रकारचा इतिहास रचायला, त्याचप्रकारे एक जबरदस्त विद्यापीठात एंट्री करायला युवासेना आमची सगळी नागपूरची विदर्भची टीम ही सज्ज झालेली आहे। तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आता एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत, बघत रहा विकेबी न्यूज, नमस्कार।